मित्रांनो, आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा युनिक इन्फॉर्मेशन हबच्या या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, उन्हाळा म्हणजे प्रचंड उकाडा, अंगावर येणारा घाम, घशाला लागलेला शोष आणि जरा काही थंड प्यायला गेलं तर होणारा खोकला, ताप. त्याचबरोबर मित्रांनो, बरेच लोक असे असतात की त्यांच्या शरीरामध्ये उष्णता खूप असते. या उष्णतेमुळे पायाला भेगा पडणे, हाताचे खवले निघणे, त्याचबरोबर स्किन पूर्णपणे ड्राय होणे, घामाचा पूर्ण दुर्गंध येणे, त्याचबरोबर मित्रांनो ज्याला आपण अल्सर म्हणतो तोंड येणे, यासारख्या समस्या उद्भवतात. पोट साफ होत नाही, पचनक्रिया मंदावते. तर याकरिता शरीर नियंत्रित ठेवणं, नॉर्मल टेम्परेचरमध्ये ठेवणं खूप गरजेचं आहे. यावरच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला देणार आहे. मित्रांनो, सर्वसाधारणपणे माणसाच्या शरीराचं तापमान हे 98.6 फॅरनहीट किंवा 36 डिग्री सेंटीग्रेड असलं पाहिजेत. त्याचबरोबर आपण नियमितपणे 4 लिटर पाणी हे माणसाने पिलं पाहिजेत, तर महिलांकरिता याचं प्रमाण 3 लिटरपर्यंत आहे. अशा प्रकारे नॉर्मल टेम्परेचर आणि नॉर्मल वॉटर ड्रिंकिंग रेंज ही मानवाकरिता ठरवून दिलेली आहे. कधीकधी मित्रांनो आपल्या शरीराचं तापमान हे अचानक वाढतं, त्यामुळे अनेक प्रकारच्या बिमाऱ्या ह्या शरीरामध्ये उद्भवत असतात. त्यामुळे जर तापमान आपलं नॉर्मल रेंजपेक्षा कमी असेल किंवा नॉर्मल रेंजपेक्षा जास्त असेल, याचा अर्थ असा आहे की आपण बिमार आहात, आपली तब्येत ठीक नाही आहे, आपली प्रकृती आपल्याला साथ देणार नाही आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. त्यामुळे आपल्या शरीराचं तापमान आपण नियंत्रित ठेवणं खूप गरजेचं आहे. आपल्या घरी आपण थर्मामीटर आणा आणि त्याने आपलं तापमान शरीराचं मोजा. त्याचबरोबर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उष्णदाह, ऊन लागणे यासारखे विकार होतात, तर ऊन लागल्यास आपण काय केले पाहिजेत यावर मी व्हिडिओ दिलेला आहे. तर मित्रांनो, शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या क्रिया जास्त तापमानामुळे होत असतात आणि त्याचा विपरीत परिणाम हा शरीरावर होतो. शरीराचं तापमान जर जास्त वाढलं तर यासारख्या अनेक समस्या ज्या की मी सांगितलेल्या आहेत त्या उद्भवतात. तर शरीर थंड ठेवायचं असेल तर आपण काय गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत? मित्रांनो, पुरेशी झोप घेणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर जास्तीत जास्त पाणी पिणं खूप गरजेचं आहे. आपण दिवसातून 4 लिटर पाणी हे पिलंच पाहिजे. पाण्यावाटे आपल्या शरीरातून घाप निघाला तर शरीर हे थंड राहतं, शरीरामधील सर्व क्रिया ह्या व्यवस्थित होतात. आपल्या लघवीची आपण तपासणी वेळोवेळी करणं खूप गरजेचं आहे. लघवी करत असताना लघवीचं निरीक्षण करणं गरजेचं आहे. कारण मित्रांनो, जर आपली लघवी अति डार्क पिवळी येत असेल किंवा लाल रंगाची येत असेल तर आपण समजून जायचं की आपली तब्येत ठीक नाही आहे. त्याचबरोबर आपल्या लघवीचा दुर्गंध येत असेल, वास येत असेल, तरीसुद्धा आपण समजून जायचं आहे की आपलं शरीर हे निरोगी नाही आहे. शुद्ध लघवी ही पांढरी शुभ्र असते आणि त्याचा कोणताही वास येत नाही. परंतु बरेचसे लोक असे असतात की त्यांच्याजवळ बसलं की त्यांच्या घामाचा एवढा दुर्गंध येतो की त्याच्याजवळ आपल्याला बसं वाटत नाही. लघवीला गेला तर लघवीचा घाण वास येतो. तर असे लोक हे मित्रांनो आरोग्याच्या दृष्टिकोनातून व्यवस्थित नसतात, त्यांचं आरोग्य हे बिघडलेलं असतं, हे लक्षात घ्यायचं आहे. खाल्लेलं मित्रांनो व्यवस्थित पचलं पाहिजेत, खूप महत्त्वाचं आहे. आपण जे अन्न सेवन करतो त्याचं पचन व्यवस्थित होणं खूप गरजेचं आहे, तरच आपल्या शरीरातील इतर क्रिया ह्या व्यवस्थित चालू शकतात. त्यामुळे पुरेशी झोप, व्यवस्थित खाद्य खात असताना, अन्नाचं सेवन करत असताना यामध्ये फायबर, प्रोटीन्स, फॅट, व्हिटॅमिन्स यासारखे सर्व घटक अंतर्भूत असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर फळं मोठ्या प्रमाणामध्ये आपण खाल्ली पाहिजेत. सलॅड याचा वापर जेवणामध्ये केला पाहिजेत. त्याचबरोबर दूध, तूप, पोळी यासारखेसुद्धा व्हेजिटेरियन पदार्थ खाल्ले पाहिजेत. जास्तीत जास्त पालेभाज्या आपण खाल्ल्या पाहिजेत. नॉनव्हेज जर आपण खात असाल तर नॉनव्हेजचं सेवन आपण टाळलं पाहिजेत. त्याचबरोबर तेलकट, आंबट असे पदार्थ आपण टाळले पाहिजेत. काय होतं की कधीकधी आपण सारखे एकच पदार्थाचं सेवन जास्त वेळेस करतो आणि त्यामुळे त्याचा विपरीत परिणाम आपल्या वेगवेगळ्या अवयवावर पडत असतो, तर आपण काळजी घ्यायची आहे. तर आपण आपला टाईम टेबल ठरवायचा आहे, जेवणाचा, खाण्याचा, नाश्त्याचा, पिण्याचा आणि त्याप्रमाणे आहार घ्यायचा आहे. रात्रीचा आहार हा नेहमी आपला हलका स्वरूपाचा असला पाहिजेत. वरण, भात, भाजी, बस अशाच स्वरूपाचा हलका आहार आपण रात्री घ्यायचा आहे. थोडीशी भूक ठेवून आपण रात्री झोपायचं आहे. शक्यतो रात्री
आपण खिचडी आणि तूप जर खाल्लं तर आपलं शरीर हे खूप छान राहतं, त्यामुळे आपल्या शरीराचं तापमानसुद्धा आपल्याला नियंत्रित ठेवता येते. त्याचबरोबर आता आपण शरबत वगैरे घेऊनसुद्धा आपल्या शरीराचं तापमान हे नियंत्रित करू शकता. यासाठी साध्या पाण्यात लिंबू, आवळा आणि कोकम आणि वाळा यांचं सरबत आणि कैरीचं पन्हं याचा वापर आपण जर केला तर उन्हाळ्यामध्ये आपल्याला आपलं शरीर हे थंड ठेवता येते. इथंसुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे ज्यूस आपल्याला दिसत आहे. संत्र्याचा ज्यूस आहे, टोमॅटो ज्यूस आहे, टोमॅटो हा थंड असतो. त्याचबरोबर पायनॅपल ज्यूस आहे, त्याचबरोबर आपण ॲपल ज्यूस घेऊ शकता, तसंच आपण कॅरटचा ज्यूस करू शकता, काकडीचा ज्यूस करू शकता, आंब्याचं जे पन्हं आहे ते सुद्धा घेऊ शकता. जे कच्चे आंबे असतात त्याला उकडून त्याच्यापासून पन्हं बनवलं तर शरीर खूप थंडगार राहते, परंतु पिकलेला आंबे खाल्ला तर उष्णता मात्र शरीरामध्ये वाढते हे लक्षात घ्यायचं आहे. त्यामुळे कच्च्या आंब्याचं पन्हं जर आपण केलं तर शरीर थंड राहते. त्याचबरोबर पंचामृत, यामध्ये दूध, तूप, दही, मध आणि साखर याचं जरी सेवन केलं तरी शरीर थंड राहते. जास्तीत जास्त आपण उन्हाळ्यामध्ये ताक पिले पाहिजेत, दही खाल्लं पाहिजेत. याचा जर वापर आपण शरीरामध्ये आणि आहारामध्ये केला तर मित्रांनो याचासुद्धा आपल्याला फायदा होते. त्याचबरोबर नारळ पाणी आणि बर्फ न घातलेला ऊसाचा रस आपण प्यायचा आहे, त्यामुळेसुद्धा शरीर आपलं चांगलं राहते, थंड राहते. धन आणि जिरा पावडर घातलेला ताक. मित्रांनो जर आपल्याला उष्णतेचा प्रॉब्लेम खूप असेल, हातापायामध्ये भेगा पडत असतील, तर आपण नियमितपणे धन आणि जिरा पावडर रोज घ्यायची आहे एक एक चम्मच, यामुळे शरीर आपलं पूर्णपणे थंड राहील. दुधाचा मसाला घालून साधे थंड दूध आपण पिल्यास याचासुद्धा फायदा आपल्याला होतो. पुदिनासुद्धा थंड आहे. पुदिना आणि लिंबू याचं जर सरबत केलं आणि त्यामध्ये बर्फ टाकून साखर टाकून जर पिलं तर यामुळेसुद्धा आपलं शरीर हे थंडगार राहतं. घशाला शोष लागला असेल तर थंड दुधात घरचे लोणी विरघळून आपण प्यायचं आहे, यामुळेसुद्धा त्याचा फायदा होतो. खडीसाखर किंवा गुळाचा खडा चळवून वर पाणी पिल्यास आपलं शरीर थंड राहते. आपण ह्या सर्व गोष्टी करायच्या आहेत जेणेकरून कोणत्याही प्रकारचा उन्हाचा त्रास आपल्याला होणार नाही, आपल्या शरीरामधून दुर्गंधी येणार नाही, आपलं शरीर हे थंड राहील. त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे कोकमचे सरबत बाजारामध्ये आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे व्हरायटीज आहेत. चिकूचं सरबत करू शकता आपण, कोकोनटचं करू शकता, स्ट्रॉबेरीचं करू शकता, पायनॅपलचं करू शकता. तर जास्तीत जास्त या शरबताच्या वाटे आपल्या शरीरामध्ये पाणी गेलं पाहिजेत हे आपण लक्षात ठेवायचं आहे. आपण आईस्क्रीम खाऊ शकता, ताक पिऊ शकता. ह्या सर्व गोष्टीचा जर आपण अंतर्भूत केलं उन्हाळ्यामध्ये, खास करून उन्हाळ्यासाठी ह्या सर्व गोष्टी आहेत, तर आपण आपलं शरीर हे थंड ठेवू शकता. परंतु उन्हाळा सोडून इतर मोसममध्ये जर आपल्या शरीरामध्ये उष्णता राहतच असेल तर आपण जास्तीत जास्त पाणी प्यायचं आहे. जिरा आणि धना पावडर रोज एक एक चम्मच आपण खायचं आहे. त्याचबरोबर ताक नियमितपणे आपल्या जेवणात ठेवायचं आहे. त्याचबरोबर दही आपल्या जेवणामध्ये ठेवायचं आहे आणि आपल्या जेवणाचा शेड्यूल आपण ठरवायचा आहे. जास्त मसालेदार, आंबट, तिखट पदार्थ आपण टाळायचे आहेत. ह्या सर्व गोष्टी जर केल्या तर 100% तुमचं शरीर थंड राहील. त्याचबरोबर खडीसाखर, गूळ याचा वापर करायचा आहे. जेवणामध्ये साखर अजिबात आणायची नाही आहे. तर ह्या सर्व गोष्टी एकदा करून बघा, आपलं शरीर हे एकदम थंडगार राहील, कूल राहील आणि आपल्याला चांगल्या प्रकारचा आराम मिळेल. तर मित्रांनो जर आपण आत्तापर्यंत आमच्या या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर या व्हिडिओच्या खाली लाल रंगामध्ये सबस्क्राईब हा टॅब दिसतोय तिथे टच करा. बेल आयकॉनला ऑन करा जेणेकरून यासारखी नवनवीन व्हिडिओ आपल्या मोबाईलवर आपल्याला प्राप्त होतील आणि यासारखी माहिती तुम्हाला नियमितपणे मिळत राहील. मित्रांनो आरोग्य धन संपदा, आरोग्याला जपा, आरोग्य सुदृढ ठेवा, चांगलं ठेवा आणि व्यवस्थित राहा. त्याचबरोबर व्यायामसुद्धा खूप महत्त्वाचा आहे. मित्रांनो योगासन, व्यायाम हे सुद्धा आपण नियमितपणे केले पाहिजे. धन्यवाद.